नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मी ही काही मुक्ताला म्हणू लागते की हो, मी हर्षवर्धन सरांच्याच घरी आहे. तर मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते, एक मिनिट, तू हर्षवर्धन अधिकारी यांच्या घरी आहेस का? तर मिहिका म्हणू लागते की हो, अगं मी तुला सांगितलं होतं ना, इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपनीमध्ये मला जॉब मिळाला आहे म्हणून. आणि हर्षवर्धन आणि सावनी मॅडमच्या लग्नाचे इव्हेंट आमचीच कंपनी मॅनेज करत आहे. खरं तर आज मला सुट्टी होती, परंतु मीच मॅडमना म्हणाली मी जाते, कारण थोडेफार जे काही इव्हेंटचे प्लॅन होते ते सरांसोबत डिस्कस करायचे होते आणि म्हणूनच मी इकडे आली आहे. हे एकदाच मुक्ता तिला विचारते, म्हणजे तू एकटी तिथे गेली आहेस का? अगं तुला माहीत आहे का त्याने आजपर्यंत त्या माणसाने काय काय केलं आहे? अगं तू मोठी झाली आहेस, परंतु छोट्या छोट्या गोष्टींची तुला अक्कल नाही आहे. मुक्ता तिला समजावण्याचं काम करत असते, परंतु मी का म्हणू लागते, अगं ताई असं का बोलत आहेस, मी फक्त कामासाठी गेली आहे. तर मुक्ता तिला म्हणू लागते, अगं तुला समजते का, तू तर कामासाठी गेली आहेस, परंतु समोरच्यांच्या मनातील इमोशन्स चांगले आहेत का? तुझ्या लक्षात येत आहे का तू आत्ताच्या आता तिथून निघ? तर मी का म्हणू लागते, अगं ताई तू बरी आहेस ना? तर हे ऐकताच हर्षवर्धनला मात्र धक्काच बसतो. त्यानंतर मिहिका म्हणू लागते, अगं इथे सगळं काही नीट आहे, सरही माझ्याशी नीटच वागत आहेत. तर मुक्ता म्हणू लागते, मला खूप वाईट विचार माझ्या मनामध्ये येत आहेत, तू आत्ताच्या आत्ता त्या घरातून निघ. तर मिहिका मुद्दामून हर्षवर्धनकडे पाहते. तर हर्षवर्धन मुद्दामून हसण्याचं नाटक करतो, परंतु त्याला खूप राग आलेला असतो. तर मिहिका म्हणू लागते, अगं ताई जरा ऐकून घे ना, सर खरंच खूप छान बोलत आहेत, ते माझी खूप काळजी घेत आहेत. तर मुक्ता म्हणू लागते, मिहिका तुला ऐकू येत नाही आहे का? तू आत्ताच्या आता तिथून निघायचं, मला बाकी काही ऐकायचं नाही. मात्र त्यावेळी मिहिकाचा खूप नाईलाज होतो आणि मिहिका म्हणू लागते, हो ठीक आहे मी निघते. मुक्ता मात्र खूप घाबरून गेलेली असते. मुक्ताला मिहिकाची खूप काळजी वाटत असते, तर दुसरीकडे मिहिकाची मात्र खूप चिडचिड होत असते. तर त्यानंतर मिहिका हर्षवर्धनला म्हणू लागते की मला जावं लागेल. तर हर्षवर्धन विचारतो, झालं ना, कॉलवर बोलून झालं ना? तर मिहिका म्हणते की हो, परंतु मला एक महत्त्वाचं काम आलं आहे, इमर्जन्सी आहे, मला जावंच लागेल. तर हर्षवर्धन मिहिकाला म्हणू लागतो, अगं हो, परंतु ज्यूस तरी पिऊन घे. तर मिहिका म्हणू लागते, नाही मी उद्या येते. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, हे सगळं काही तुला मुक्ता बोलली आहे ना, मला सगळं काही समजत आहे. तर मिहिका म्हणू लागते, नाही ताई असं तुमच्याबद्दल काहीच बोलली नाही, परंतु मला खरंच खूप इमर्जन्सी आली आहे आणि त्यासाठी मला जावं लागेल. तर हर्षवर्धन मात्र खूप चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणू लागतो, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अगं तू ज्यूस पी आणि मग मी तुला पोचवण्यासाठी ड्रायव्हरला पाठवेनच ना. तर मिहिका म्हणू लागते, नाही मी सकाळी येईन आणि एकटी जाऊ शकते. असं म्हणत मिहिका आपली बॅग पॅक करते आणि तिथून निघून जात असते. मात्र हर्षवर्धन खूप चिडलेला असतो आणि मिहिका जवळ रागाने पाहू लागतो. मिहिकाही मुक्ताचं ऐकते आणि तिथून निघून जाते. हर्षवर्धनची खूप चिडचिड होते आणि तो हातातील ज्यूसचा ग्लास फेकून देतो. हर्षवर्धनला मुक्ताचा खूप राग आलेला असतो आणि तो म्हणू लागतो, ठीक आहे जा, आज तुझी सुटका तर झाली, परंतु दरवेळी मुक्ता नसणार सोडवायला. मला आवडलेली मुलगी मिळवूनच मी शांत होतो, हे माहीत नाही तुझ्या मुक्ताला. कधीतरी तू माझी होशीलच मिहिका, तेव्हा मुक्ता काहीच करू शकणार नाही. मिहिकाला मिळवण्याचा हर्षवर्धनचा पहिलाच डाव फसलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावणी ही हर्षवर्धनच्या घरी आलेली असते. तर डॉक्टर हे हर्षवर्धनला चेक करण्यासाठी आलेले असतात आणि म्हणू लागतात, हर्षवर्धन तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही का? तुम्ही गोळ्या वेळेवर घेत नाही का? तुमच्याजवळ कोणी लक्ष द्यायला नाही आहे का? तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही मी गोळ्या घेतो, परंतु कामाच्या गडबडीत राहून जातं. तर डॉक्टर म्हणू लागतात, असं कसं, कोणी नाही आहे का तुमच्यासोबत तुमच्याजवळ लक्ष देण्यासाठी? तसं जर असेल तर मला सांगा, मी एखादी नर्स किंवा ऑडबॉय तुमच्याजवळ पाठवून देतो. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही माझी सावणी आहे आणि तिथे सावणी आलेली असते, हे सगळं काही सावणी ऐकते. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, ती घेईल माझी काळजी, त्यामुळे नका तुम्ही काळजी करू. तर डॉक्टर म्हणू लागतात, तुम्ही जर असंच हलगर्जीपणा केलात तर मात्र तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. आता मी तुम्हाला इंजेक्शन दिलं आहे, तुम्हाला सकाळपर्यंत बरं वाटेल, परंतु हर्षवर्धन अधिकारी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तर सावणी मात्र खूप घाबरून गेलेली असते. सावणी विचारते डॉक्टर. तर त्यानंतर हर्षवर्धन सावणीला विचारतो, सावणी तू? तर सावणी म्हणू लागते, एक मिनिट. त्यानंतर सावणी ही डॉक्टरना विचारते, काळजी करायचं काही कारण आहे का? तर डॉक्टर म्हणू लागतात, हो, कारण ते वेळेवर झोपत नाहीत, टेन्शन घेतात, दिवस रात्र काम करतात. मग मला सांगा, आजारी पडणार नाही तर काय होणार? अहो त्यांच्यातील डोक्यातील विचार किती आहेत, खरं तर मला विचारही करवत नाही, एवढे ते विचार करत असतात. एवढे विचार माणसाच्या जीवनाला योग्य नाही आहेत, त्यांना स्वतः आराम करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर सावणीला मात्र हर्षवर्धनची खूप काळजी वाटत असते आणि हर्षवर्धन सावणीकडे पाहत असतो. तर त्यानंतर सावणी म्हणू लागते, मी त्यांची काळजी घेईन. तर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, परंतु तुम्ही जर काळजी घेतली नाहीत तर मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल.
तर दुसरीकडे मिहिका ही मुक्ताला म्हणू लागते, ताई तू खूप ओव्हर रिॲक्ट करतेस. तर मुक्ता म्हणू लागते, मिहिका तू अजून लहान आहेस, तुला या जगातील छक्के पंजे कळत नाहीत, हे शहर तुझ्यासाठी नवीन आहेत, माणसं कळत नाहीत, त्यामुळे प्लीज माझं ऐकून घे. तर मिहिका म्हणू लागते, ताई असं काही नाही आहे, तू मधुमावशीसारखं रिॲक्ट होऊ नकोस प्लीज. अगं आता माझं लग्न होणार आहे, हर्ष जिजूंना मदत व्हावी ह्यासाठीच तर मी तिथे गेली होती ना. तर मुक्ता विचारते, हर्ष जिजू? तर मिहिका म्हणू लागते की हो, मिहिरचे होणारे ते जिजू आहेत ना, मग माझे पण जिजूच झालेत ना. आणि हे बघ ताई, सासरच्या माणसांना छान तू वागवतेस, त्यांना हवं नको ते सगळं काही बघत असतेस, ती माणसं तुझ्याशी कशीही वागलीत तरी तू त्यांना सांभाळून घेत असतेस, मग मी सुद्धा बस एवढंच करत आहेत. अगं हे सगळं काही मी तुझ्याकडूनच शिकते आहे, कुटुंब सांभाळायचं आहे मलाही तुझ्यासारखंच. आणि माझं आणि मिहिरचं आता लग्न होणार आहे, सावनी आणि हर्षवर्धन सरांचंही लग्न होणार आहे. तर त्यानंतर मिहिकाही मुक्ताला म्हणू लागते, ताई अगं तू प्लीज शांत हो. तर मुक्ताही मिहिकाला म्हणू लागते, मिहिका सॉरी, मला त्या क्षणी जे वाटलं ते मी बोलली आहे, परंतु आता तू मला प्रॉमिस कर की तुझ्या टीमशिवाय तू एकटी त्यांच्या घरी जाणार नाहीस. तर मिहिका म्हणू लागते, अगं ताई तू हे काय बोलत आहेस? तर मुक्ता म्हणू लागते की हो, तू मला प्रॉमिस कर की एकट्याने त्यांच्या घरी जाणार नाही. तर मिहिकाही मुक्ताला प्रॉमिस करते की मी एकट्याने त्यांच्या घरी जाणार नाही. तर दुसरीकडे हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणू लागतो, सावनी मला माफ कर, मी येऊ शकलो नाही. तर सावनी म्हणू लागते, नाही हर्षवर्धन प्लीज ते सगळं काही मरून देत, परंतु तुला आता बरं वाटत आहे का? आणि हे काय तू कसलं टेन्शन घेतलंयस? तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, अगं सावनी तुझी डिमांड म्हणजे तुझ्या डिमांड म्हणता येणार नाही. अगं तुला काय हवं नको ते कोण बघणार? मीच बघणार ना. त्या डॉक्टरना जरी हे टेन्शन वाटत असलं तरी मला हे टेन्शन नाही वाटत, कारण मला फक्त तुझी काळजी वाटत असते, कारण तुला काय हवं नको ते सगळं काही मलाच बघायचं असतं, तुझी आवड निवड मला जपायची असते, आणि महत्त्वाचं म्हणजे तुझा आनंद, तो माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर सावनी म्हणू लागते, हर्ष पण स्वतःला तू त्रास करून नको घेऊस, अरे सतत तू स्वतःला का त्रास करून घेतोस? तर हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, तसं नाही सावनी, अगं तुझ्या आजूबाजूची जी माणसं आहेत ती माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढतील आणि तुला माझ्यापासून वेगळं करतील, मी तुला गमावून बसेन याच गोष्टीची मला भीती वाटत असते. अगं बघ ना, आज मीटिंग संपवावी म्हटलं आणि तुला भेटावं, परंतु मीटिंगच लांबली आणि याच गोष्टीचं मला टेन्शन आलं, तुला लोक खूप बोलली असतील ना. तर सावनी म्हणू लागते, हर्षवर्धन त्या गोष्टीचा तू विचार करू नकोस, अरे तुझी तब्येत खरंच खूप महत्त्वाची आहे, तुझी तब्येत बिघडली असेल असं मला वाटलंही नव्हतं, हवं असेल तर आपण लग्न पुढे ढकलूया का? तर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही सावनी, अगं तुझा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि उद्या मला बरं वाटेलच. तर हर्षवर्धनला त्याने केलेलं नाटक आठवू लागतं, कारण सावनीचे त्यांनी फोन उचललेले नसतात आणि म्हणूनच हर्षवर्धनने हे आजारपणाचं नाटक केलेलं असतं. हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, सावनी मी ग्रँड वेडिंग प्लॅन करतो आहे, हे प्रेस कॉन्फरन्स वगैरे विसरून जा ना. अगं ज्यांनी तुझा इन्सर्ट केला त्यांना मी पर्सनली जाऊन इन्व्हिटेशन देणार आहे आणि त्यांना आपल्या लग्नाचा पुरावा देणार आहे. आणि हो सावनी, उद्या तुझा मेहंदी सेरेमनी आहे ना, अगं उद्याचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. तर सावनी म्हणू लागते, हो परंतु तुझी तब्येत? तर हर्षवर्धन म्हणू लागतो, नाही सावनी, तुझा आनंद खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर सावनी म्हणू लागते, हो गुरुजी म्हणाले होते की उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे, परंतु तुझी तब्येत मला महत्त्वाची आहे, हवं तर घरातल्या घरातच मी हे सगळं काही आवरून घेते. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, परंतु मी त्यांच्या घरात राहते, त्यांच्या घरातील मला परवानगी देतील का? तर हर्षवर्धन म्हणू लागतो, तू काळजी करू नको, मी मिहिकाला सांगतो, ती सगळं काही अरेंज करेल, परंतु मला एक सांग, उद्या तू मेहंदी काढणार आहेस, त्यामध्ये माझं नाव लिहिणार आहेस ना? तर सावनी खुश होत म्हणू लागते, हर्ष अरे तुझं नाव लिहिणारच, तर अरे उद्या आपल्या लग्नाची मेहंदी आहे, मग त्यामध्ये तुझं नाव तर असणारच ना. तर सावनी मात्र सगळ्या स्वप्नांमध्ये अगदी दंग झालेली असते आणि तिला पाहून हर्षवर्धनला हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिकाही मुक्ताला म्हणू लागते, ताई आता तरी प्लीज शांत हो. बरं आता मला एक महत्त्वाचं तुला सांगायचं होतं, ते म्हणजे मी रिक्षामध्ये असताना मला हर्ष जिजूंचा कॉल आला होता, त्यांची तब्येत बिघडली होती, तेव्हा ते म्हणत होते की सावनीची मेहंदी उद्या घरीच करावी लागेल. तर हे एकदाच मुक्ताला धक्का बसतो, मुक्ता विचारते काय? तर मिहिका म्हणू लागते का, हो प्लीज तू सगळं काही हे घरी अरेंज करशील ना? तर मिहिकाला मुक्ता म्हणू लागते, मिहिका तू डोक्यावर पडली आहेस का? अगं उद्या म्हणशील तू त्यांची बॅचलर पार्टी पण होऊ देत, ते कसं शक्य आहे? तर मिहिका म्हणू लागते, नाही ताई फक्त मेहंदीच होणार आहे. तर मुक्ताही मिहिकाला म्हणू लागते, मिहिका सावनीला मी या घरात आणून ठेवलं तर तिकडून आई आणि इकडून सागर नेहमीच मला ओरडत असतात आणि आता मेहंदीचं समजलं तर मम्मी तर माझ्यावर चिडतील. नको ग बाई, तसंही आईबाबांचं ते घर आहे, मला नाही ठरवता येणार. तर त्यानंतर मिहिकाही मुक्ताला म्हणू लागते, या जगात मावशी जर कोणाचं ऐकत असेल तर ते फक्त तू आहेस, प्लीज तू मावशीला कन्व्हिन्स कर प्लीज. तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते, मिहिका तू हे काय बोलतेस, तुला वेड लागलाय का?
तर मी का म्हणू लागते, ताई प्लीज माझ्यासाठी प्लीज कन्व्हिन्स कर ना. तर मुक्ता म्हणू लागते, ठीक आहे मी आईशी बोलून बघते. तर मी का खूप खुश होती आणि म्हणू लागते, थँक यू, चल बाय, मी मगापासून बाहेरच उभी आहे, आता मला लवकर जावं लागेल. तर मुक्ता म्हणू लागते, जा बाई लवकर जा घरी. तर मुक्ताला मेहिकाची खूप काळजी वाटत असते. मेहिकाने फोन ठेवल्यानंतर मुक्ताही मेहिकाच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि विचार करते की आईला आता कसं समजवावं. आणि तेवढ्यातच सागर रूममध्ये आलेला असतो. मुक्ताला काळजीत पाहून सागर हा मुक्ताला विचारतो, काय झालं, तुम्ही कसला विचार करत आहात, नक्की काही झालं आहे का, तुम्ही काळजीत का आहात. मुक्ता मात्र सागरला काहीच बोलत नाही. तर त्यानंतर मुक्ताही विषय बदलत सागरचा हात हातात घेते आणि सागरला म्हणू लागते की आजच्या दिवसासाठी पुन्हा एकदा थँक्यू. तर सागर म्हणू लागतो, आभार कशासाठी मानतात. तर मुक्त म्हणू लागते, काहीच नाही. तर त्यानंतर सागरा झोपण्यासाठी जातो. तर मुक्तही विचारच करत असते. तर दुसऱ्या दिवशी इंद्राताई स्वातीला म्हणू लागतात, स्वाती अगं लसूण सोलून झाली की जरा खोबरं किसून घे, आज ना मी चिंबोरीचा रस्सा बनवणार आहे. तर त्यानंतर स्वातीही इंद्राताईंना म्हणू लागते, तुझ्या सुनेलाही बोलावून घे खाण्यासाठी. तर इंद्राताई म्हणू लागतात, माझी सून आणि ती चिंबोरीचा रस्सा खाणार, या जन्मी तरी शक्य नाही. तर स्वाती इंद्राताईंना चिडवत म्हणू लागते, अगं ती नाही, तुझी आधीची सून, अगं आज तिची मेहंदी आहे ना, मग तू स्वतःच्या हातानेच तिला चिंबोरीचं कालवण खायला घाल. ऐकताच इंद्राताई चिडतात आणि म्हणू लागतात, आज तिची मेहंदी आहे ना, मग मी तिच्या अंगावर जिवंत खेकडेच सोडेन, मग फिरत बसेल हात घेऊन आई ग आई ग. त्यानंतर स्वातीही इंद्राताईंना म्हणू लागते, अगं मम्मी तू किती चिडतेस, सोड ना. तर इंद्राताई म्हणू लागतात, कशी सोडू, सांग ना, जरा दरवाजा उघडला की तिचं थोबाड बघावं लागतं, तिचं नाही तर तिच्या त्या 6 फुटी बैलाचं तरी. इंद्राताई स्वातीला म्हणू लागतात की मुक्ताला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या माणसांना घरात आणून ठेवलं आहे, माझं तर डोकंच फिरतं त्यांना बघून. तर त्यानंतर स्वातीही इंद्राताईंना म्हणू लागते, अगं मम्मी तू का चिडतेस, तू इकडे चिडतेस. आणि मुक्ता मात्र तिच्या मदतीला धावपळ करत असते. आज लक्षात आहे का, तिची मेहंदी आहे इथे. ऐकताच इंद्राताईंना धक्का बसतो आणि इंद्राताई विचारतात, इथे? तर स्वाती म्हणू लागते, इथे म्हणजे या घरात नाही, 101 मध्ये आहे. तर त्यानंतर इंद्राताई म्हणू लागतात, इथे जर तिची मेहंदी असती ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते की आलेल्या सर्वांच्या थोबाडाला मी मेहंदी लावली असती. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, 101 वालीची सुद्धा कमाल वाटते ग मला, तिने कसं काय ठेवून घेतलं तिला, आज तर खरंच मला तिची दया येते आहे. तर स्वातीही हसू लागते. तर दुसरीकडे माधवीताई मुक्ताला म्हणू लागतात, अगं पुण्यावरून पुस्तकं मागवली आहेत आणि ती पुस्तकं आज आली आहेत, पुरू गेल्या वर्षा सहरीला त्याच्या मित्रांसोबत. मग आता असं ठरवलं आहे, कॉपी, दडपे पोहे आणि पुस्तकं, किती कमालीची मजा येईल ना. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई तू विसरलीस का, संध्याकाळी आपल्या घरी काय आहे. तर माधवीताई विचारतात, काय आहे. तर मुक्ता म्हणू लागते, सावणीची मेहंदी. हे ऐकताच माधवीताई म्हणू लागतात, आता काय बोलावं हे मलाच कळत नाही, अगं एखादा हॉल घ्यावा आणि हे जे काही फंक्शन आहेत ते तिथेच पूर्ण करावेत ना. तर मुक्ता म्हणू लागते, आई अगं तुला माणसं आवडतात ना. तर माधवीताई म्हणू लागतात, मला माणसं आवडतात परंतु सावणीसारखी नाहीत, म्हणजे सावणी आहेत तशीच तिच्या मैत्रिणी असणार आहेत, म्हणजे तू तर माझी संध्याकाळ पूर्णपणे खराब करून टाकलीस. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई ती लवकरच लग्न करून जाणारच आहे ना. तर माधवीताई म्हणू लागतात, जाणार, अगं कधी जाते त्याचीच तर मी वाट पाहत आहे, ती एकदा या घरातून गेली की मी अक्क घर धुवून काढणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई स्वातीला म्हणू लागतात, माझ्या सागराला तिने किती त्रास दिला हे तुला माहितीच आहे ना, आणि तू मला म्हणतेस की तिच्या मेहंदीला जावं आणि तू जाणार आहेस का तिच्या दारात. तर स्वाती म्हणू लागते, अगं कोण जाते तिच्या दारात, मला तर वाटते की कधी एकदा ती इथून निघून जाते आहे, परंतु मुक्ताची पण कमाल वाटते ना, तिचं खरंच किती मोठं मन आहे. इंद्राताई स्वातीच्या बोलण्याचा विचार करू लागतात. तर दुसरीकडे मुक्ताही आईला म्हणू लागते, अगं आई तू किती चिडतेस, आणि हो आज तू मला प्रॉमिस कर की काही झालं तरी तू सावणीला उलट सुलट बोलणार नाहीस, कारण आज तिच्या आयुष्यातला खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आजचा दिवस आपण खराब करायचा का. तर माधवीताई मुक्ताला म्हणू लागतात, मुक्ता अगं मी अशी आहे का, परंतु परिस्थिती तशी आहे तर मी तरी काय करू, सांग ना, त्यापेक्षा मी एक काम करते, मी कुठेतरी बाहेरच निघून जाते. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई आपण कार्यक्रमाचे होस्ट आहोत आणि आपण असं निघून जायचं का. तर माधवीताई म्हणू लागतात, नाही होस्ट आहोत म्हणूनच तर मी म्हणत आहे की कुठेतरी गायब व्हावं. तर माधवीताईंच्या बोलण्याचा मुक्ता विचार करू लागते. तर दुसरीकडे सागरला इंद्राताई म्हणू लागतात, अरे तुला लाज वाटते का, त्या सावणीच्या मेहंदीला मी येऊ का, अरे तिने किती त्रास दिला हे सगळं काही विसरून गेलायस का. तर इंद्राताईंना सागर म्हणू लागतो, अगं तू एवढा त्रास करून नको घेऊस. तर इंद्राताई म्हणू लागतात, त्रास नाही, आता तर मी तिची आरतीच ओवाळेन. अरे या घराला तिने कमी त्रास दिला आहे का, तुला तर किती त्रास दिला आहे, तू विसरून गेलायस का, आणि तुझी ती बायको नको त्यांना डोक्यावर बसून नाचवत असते. तर
इंद्राताई सागरला म्हणतात, अरे सौतीची मेहंदी एवढ्या थाटात साजरी करणारी पहिलीच बाई मी पाहिली आहे. तर त्यानंतर स्वाती ही सागरला इंद्राताईंची माफी मागायला सांगत असते. तर त्यानंतर इंद्राताई मुक्ताच्या या वागण्यावर हसू लागतात. तर सागर म्हणू लागतो, मुक्ता आहेतच चांगल्या, तर आपण तरी काय करायचं सांगा ना. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही आईला म्हणू लागते, आई तुझ्या विनोदांचा दर्जा बाबाच्या विनोदापेक्षा खालावला आहे. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, मुक्ता एक लक्षात ठेव, तुला जर ती काही उलटसुलट बोलली तर ते मी मात्र सहन करणार नाही, कारण हे माझं घर आहे. तर मुक्ता म्हणू लागते, बाजूला माझं घर आहे आणि तिथे माझ्या मम्मी आहेत, तू त्यांच्यासोबतच वेळ घालव ना, वेळ खरंच खूप छान जाईल. तू त्यांना गप्पा सांग, त्याही तुला गप्पा सांगतील, म्हणजे त्याही खुश आणि तू पण खुश. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, मुक्ता तुला देऊ का एक, अगं अभ्यासावरून कधीतरी धपाटा घातला असेल त्याचा तू अशा प्रकारे सूड उगवतेस का? तुम्हाला जो गोंधळ घालायचा आहे तो घाला, मी तिथे येणार नाही, मी माझ्या घरातच थांबणार आहे आणि हो, मी रूम मधून बाहेर येणार नाही. तुला जी जी काय सेवा करायची आहे ना ती तू करून घे. मात्र मुक्ताही माधवीताईंच्या बोलण्यावर हसू लागते. तर माधवीताई म्हणू लागतात, काय हसतेस मुक्ता? तर मुक्ता म्हणू लागते, नाही नाही मी काही हसत नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावणीच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडलेला असतो आणि हर्षवर्धन तिथे आलेला असतो. तर त्यानंतर नकळतपणे सावणीच्या हाताची सगळी मेहंदी हर्षवर्धनच्या कपड्यांना लागते. तर त्यानंतर सावणी पाहते तर तिच्या हातावरची सगळी मेहंदी पुसलेली असते, कारण सई खेळत असताना तिचा सावणीला धक्का लागलेला असतो. सावणी मागेवरून पाहते तर तिथे सई असते. सई खूप घाबरून गेलेली असते. सावणीला ते पाहून खूप राग आलेला असतो. सावणी सईला मारण्यासाठी हात उगारते. मात्र त्याचवेळी मुक्ता येऊन सावणीचा मेहंदीचाच हात पकडत म्हणू लागते, हात उघडायचा नाही, कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलीवर हात उचलायचा नाही, तुला जर काही बोलायचं असेल तर तिला समजावून सांग, कारण ती लहान आहे. तर त्यानंतर सावणी म्हणू लागते, ती माझी मुलगी. तर मुक्ता रागानेच म्हणते की ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीवर बोट उचललेलं मी खपवून घेणार नाही, असं म्हणत ती सावणीला तिथून ढकलून देते. सावणी मात्र मुक्ताचा तो चेहरा पाहून घाबरून गेलेली असते. तर मुक्ता त्यानंतर सईला सावरू लागते. सई खूप रडत असते तर मुक्ता तिला घेऊन तिथून निघून जाते. त्यानंतर सागरा सावणीसमोर येतो आणि सावणीला म्हणू लागतो की सईची आई काय म्हणाली, लक्षात ठेवशील ना, प्लीज कायमच लक्षात ठेव. तर सागरच्या या बोलण्याचा सावणीला मात्र खूप राग आलेला असतो. सावणी सागरजवळ रागाने पाहू लागते. आता सावणीची मेहंदी तर पुसलेली असते, सावणीचं लग्न तरी निर्विघ्नपणे पार पडेल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.